नमस्कार। काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्यातल्या फायनल इयरच्या एक्झाम सोडून, म्हणजे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सोडून बाकीच्या परीक्षा या वर्षी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत किंवा घेणार नाहीत अशा पद्धतीची माहिती मी सगळ्यांना दिलेली होती, विद्यार्थ्यांना दिलेली होती। त्याच्यामध्ये जी काही नियमावली होती, त्याच्यातनं जे काही अभ्यास करण्यासाठी मी पॉईंट्स दिले होते, त्या संदर्भात जर काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन देखील दिलेल्या होत्या, परंतु काही विद्यार्थ्यांचे मला फीडबॅक असे मिळाले की त्या हेल्पलाईन बद्दल देखील काही शंका आहे किंवा आमचे नंबर्स मिळाले नाहीत, तर त्या संदर्भात देखील चांगल्या पद्धतीनं यंत्रणा युनिव्हर्सिटीनं उभारावी अशा पद्धतीच्या सूचना मी युनिव्हर्सिटीनं दिलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब जी होती ती अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या ज्या परीक्षा आहेत त्या 1 जुलै ते 30 जुलै घ्याव्यात अशा पद्धतीची UGC ची गाईडलाईन होती, आणि त्याच गाईडलाईन प्रमाणे या परीक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने निर्णय केलेला होता। हा निर्णय घेतल्यानंतर विशेषतः मला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांनी विद्यार्थ्यांची बाजू फार मोठ्या पद्धतीनं उचलून धरली। त्यांनी स्वतः युवा सेनेमार्फत UGC ला एक पत्र लिहिलं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रापर्यंतच्या सगळ्या परीक्षा रद्द केलेल्या आहेत, तशाच पद्धतीची भूमिका ही अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रासाठी घ्यावी। मला आज विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून एक विशेष बाब सांगितली पाहिजे। आज आम्ही खात्यानं देखील UGC ला एक पत्र लिहिलेलं आहे, त्याचा उल्लेख या ठिकाणी मी करणार आहे। मी सुरुवातीला सांगितलं की UGC मार्फत सगळ्याच एक्झाम कशा घ्याव्या त्याची गाईडलाईन प्रत्येक राज्यामध्ये जाते आणि त्याच्यानंतर त्यांना एक्झाम घ्याव्या लागतात, परंतु हे सगळं जरी असलं तरी महाराष्ट्र राज्यातल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती आरोग्याच्या दृष्टीनं गंभीर होऊ नये म्हणून UGC ला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मी एक पत्र लिहिलेलं आहे, आणि त्या पत्रामध्ये जी आदित्य ठाकरे साहेबांची भूमिका आहे, जी महाविकास आघाडीची भूमिका आहे आणि जी विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका आहे, ही भूमिका मी UGC च्या समोर सादर केली। आणि या पत्रामध्ये मी स्पष्ट असं म्हटलंय की ज्या पद्धतीने 31 तारखेपर्यंत पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन वाढवलेला आहे, मुंबई असेल, पुणे असेल, मालेगाव असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये असलेला कोविडचा जो प्रादुर्भाव आहे हा देखील वाढत जात असताना या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेणं देखील आम्हाला शक्य होणार नाही। या एक्झाम जर आम्ही घ्यायचा निर्णय घेतला तर करोनाची वाढती सगळी संख्या बघून विद्यार्थ्यांच्या समोर देखील संकट उभं राहील। विद्यार्थ्यांमध्ये असलेली असुरक्षितता, त्यांच्या मनावर असलेला ताण हे बघता महाराष्ट्र शासन UGC कडे परवानगी मागते की आम्हाला ह्या परीक्षा घ्यायच्या नाहीत। या परीक्षा घेत नसताना कुठच्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीची ग्रेडेशन सिस्टीम, मार्कशीट सिस्टीम युनिव्हर्सिटीनं अंमलात आणली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न राहील। आणि म्हणून जे UGC ला मी पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्ट असं मी नमूद केलेलं आहे की किमान महाराष्ट्रातल्या 8 ते 10 लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्य परिस्थितीची चर्चा करता किंवा त्या आरोग्य परिस्थितीचा विचार करता, विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य याचा विचार करून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा न घेता त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ग्रेड प्रदान करणे या पर्यायाला UGC ने मान्यता द्यावी व तशा मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्या अशा पद्धतीचं खात्याचं पत्र खात्याचा मंत्री म्हणून, खात्याचा प्रमुख म्हणून मी आज UGC ला लिहिलेलं आहे। ते UGC ला पत्र पोचलेलं आहे, UGC च्या चेअरमनच्या नावाने ते पत्र आहे, उपाध्यक्षांच्या नावाने पत्र आहे, मेल पोचलेल्याच्या रिसीट देखील माझ्याकडे आहेत। आणि म्हणून जी महाराष्ट्र राज्यातील अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका होती की महाराष्ट्र शासनाचा नक्की निर्णय काय असणार आहे,
त्याबाबत मी सुरुवातीपासून सांगितलं होतं की महाराष्ट्र शासन उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार करेल, त्यांच्या आरोग्याचा विचार करेल आणि तशाच आरोग्याचा विचार करून, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून, शारीरिक स्वास्थ्याचा विचार करून महाराष्ट्र शासनाचा मंत्री म्हणून मी युजीसीला जे पत्र लिहिलेलं आहे या पत्राचा युजीसीला विचार करावा लागेल. आणि याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो की या तुमच्या संवादाला सामोरं येत असताना एक 10-15 मिनिटांपूर्वी मी स्वतः पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेबांशी चर्चा केली. युजीसीचा निर्णय जर आमच्यापर्यंत पोहोचला नाही तर येत्या 2 दिवसांमध्ये माननीय आदित्य ठाकरे साहेब, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मी स्वतः, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता आणि आमच्या डिपार्टमेंटचे सचिव विजय सौरभ या सगळ्या लोकांची एक बैठक होईल. त्यानंतर काही कुलगुरूंशी देखील चर्चा केली जाईल आणि युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे ग्रेडिएशनची पद्धत स्वीकारून पुढे काय करायचं याचा निर्णय येत्या 2 दिवसांमध्ये घेतला जाईल. परंतु महाराष्ट्र शासनानं अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोविडच्या प्रादुर्भावामुळं आम्ही कंडक्ट करू शकत नाही अशा पद्धतीचं आज पत्र हे युजीसीला पाठवलेलं आहे. हे देखील मला विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये जो गैरसमज होता की उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री का निर्णय करत नाही, मुख्यमंत्री महोदय त्यांना का आदेश देत नाहीत, मी सुरुवातीला सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांच्या डायरेक्टली इन्स्ट्रक्शन, विद्यार्थ्यांचं ग्रेडिएशन जसं आहे तसं विद्यार्थ्यांना देखील आरोग्याच्या दृष्टीनं कुठची अडचण येणार नाही अशा पद्धतीचीच यंत्रणा उच्च व तंत्र शिक्षण विभागानं उभारावी अशा पद्धतीच्या सूचना होत्या. आणि म्हणून कालच हे पत्र मी पाठवलेलं जे आहे त्या संदर्भातली माहिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांची सगळी कमिटी युजीसीची नक्की घेईल याची मला खात्री आहे. आणि त्यानंतर सुद्धा जर कठोर निर्णय शासन म्हणून आम्हाला घ्यावा लागला विद्यार्थ्यांसाठी तरी तो देखील निर्णय येत्या 2 दिवसांमध्ये आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीनं महाराष्ट्र शासन नक्की जाहीर करेल हा देखील शब्द आज विद्यार्थ्यांना देण्यासाठी आज मी विद्यार्थ्यांच्या समोर आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट की सीईटीच्या एक्झाम ज्या आपल्याला घ्यायच्या होत्या त्या सीईटीच्या एक्झाम या घेणं आवश्यक आहे. युजीसी म्हणजे 12वी पास झाल्यानंतर सीईटीच्या ज्या एक्झाम घ्यायच्या आहेत त्याचं वेळापत्रक सध्या आम्ही जाहीर केलेलं आहे. परंतु अशीच परिस्थिती आणि अशीच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची निगडीत काही जर निर्णय घ्यायचे असतील तर आम्ही नक्की भविष्याच्या काळामध्ये घेऊ. पण सध्या तरी जुलै महिन्याच्या 4 तारखेला 6 तारखेला 7 तारखेला 8, 9, 10, 13, 14, 28, 29, 30 आणि 31 या तारखांना युजीसीच्या म्हणजे 12वी नंतरच्या ह्या सीईटी एक्झाम महाराष्ट्र शासनाने घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. आणि याच्यामधनं जे विद्यार्थी उरतील त्यांची परीक्षा मिस होऊ नये यासाठी 3 तारखेला 4 तारखेला आणि 5 तारखेला पुन्हा एक्झाम घ्यायचा निर्णय हा आमच्या विभागानं घेतलाय. एकूण 4,13,284 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. ऍडिशनल नोंदणी जी झाली ती संख्या धरून 5,24,907 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परंतु ही परीक्षा देत असताना जर विद्यार्थी शिल्लक राहिले तरी त्या विद्यार्थ्यांचा देखील विचार सीईटीच्या एक्झाम मध्ये डिपार्टमेंट नक्की करणार आहे. कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्याच्या स्तरावर होणारी ही सीईटीची एक्झाम ही आता तालुक्याच्या स्तरावर घेतली जाईल. तालुक्याच्या स्तरावर घेत असताना देखील सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम हे तंतोतंत पाळले जातील. ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दुसऱ्या जिल्ह्याची निवड केली होती, दुसऱ्या शहराची निवड केली होती तिथे त्यांनी क्लासेस लावलेले होते, परंतु लॉकडाऊनमुळे आज ते आपल्या घरी आहेत, अशा विद्यार्थ्यांना सेंटर बदलायची मुभा देखील आमच्याकडनं देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे ती देखील चिंता विद्यार्थ्यांनी करण्याची आवश्यकता नाही. लॉकडाऊनमुळं विद्यार्थ्यांना जर केंद्रापर्यंत जाता येणार नसेल तर त्यांना नेण्याची व्यवस्था देखील आम्ही डिपार्टमेंट थ्रू करणार आहोत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या
पदव्युत्तर वैद्यकीय आणि पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया देखील आम्ही चालू केलेली आहे। काही ठिकाणी लॉकडाऊन मुळे असेल किंवा आपल्या काही अडचणीमुळे असेल, जर आपल्या वेबसाइट्स किंवा आपल्या लिंक या डिस्टर्ब झाल्या असतील तर त्या देखील लिंक पुन्हा एकदा सुरू करण्यात येतील। पण शेवटी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या उर्वरित राहिलेल्या ज्या सीएटीच्या एक्झाम आहेत, त्या पीजी नंतरच्या असतील, त्यांच्या देखील काही दिवसात आम्ही तारखा जाहीर करू। पण शेवटी मला एक सांगायचं आहे की हे सगळं करत असताना करोनाचा प्रादुर्भाव आणि या एक्झाममुळे देखील काही अडचणी जर निर्माण होणार असतील तर त्याचा देखील रिव्ह्यू घेतला जाईल आणि माझ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कुठचंही आरोग्याचं संकट येऊ नये यासाठी महाराष्ट्र शासन जे कटिबद्ध आहे त्याच पद्धतीनं आम्ही कामकाज करू। शेवटचा मुद्दा मला विद्यार्थ्यांना एवढा सांगितला पाहिजे की ज्यांच्या ज्यांच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत, अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या एक्झाम बद्दलचं भूमिका महाराष्ट्र शासनाची आम्ही पोहोचवलेली आहे UGC पर्यंत। उद्या त्याच्या संदर्भामध्ये एक प्रमुख बैठक होईल, उद्या किंवा परवा, आणि त्याच्यानंतर ठोस निर्णय जो आहे, फायनल डिसिजन जो विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे, तो निर्णय जाहीर करण्यात येईल। परंतु पूर्वीच्या एक्झाम रद्द झालेल्या विद्यार्थ्यांची जी शंका होती की त्यांनी जी परीक्षा फी भरलेली आहे त्या परीक्षा फीचं काय करायचं, तर त्या विषयामध्ये देखील चर्चा सुरू आहे। ही परीक्षेची फी पुढच्या टर्मसाठी वापरता येईल का किंवा तशी वापरता जर आली नाही तर परत देता येईल का, अशा पद्धतीची चर्चा देखील आम्ही करतोय आणि त्याच्यातनं देखील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा मानस हा माझ्या डिपार्टमेंटचा आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना एकच गोष्ट मला सांगायची आहे की महाविकास आघाडीचं सरकार व त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, आमचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असतील किंवा आमचं सगळं मंत्रिमंडळ असेल, हे विचार करत असताना जनतेच्या हिताचं, विद्यार्थ्यांच्या हिताचं, विद्यार्थ्यांना कुठेही शारीरिकदृष्ट्या अपायकारक कुठची भूमिका होईल अशी भूमिका ही महाराष्ट्र शासनाकडनं घेतली जाणार नाही, याचं हे उदाहरण आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनानं UGC कडे या अंतिम वर्षाच्या अंतिम परीक्षा देखील रद्द कराव्यात आणि ग्रेड्युएशनवर पदविका ही बहाल करावी अशा पद्धतीची भूमिका ही UGC कडे मांडलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा मंत्री म्हणून मी स्वतः करेन, हाच विश्वास, हाच शब्द मी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। Thank you.